नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना विद्यार्थी मित्रांनो? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शब्दांचा खेळ हा पाठ पाहायचा आहे आणि या पाठाच्या लेखिका आहे हेलन केलर। मित्रांनो, हेलन केलर यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे 20व्या शतकामध्ये आपल्या अलौकिक कार्याने व व्यक्तिमत्त्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा प्रभाव पडलेला आहे त्यातीलच एक हेलन केलर यांचं नाव अग्रगण्य आहे। कारण का तर मुकेपणा, अंधत्व आणि बहिरेपणा या तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी आपलं शिक्षण हे पूर्ण केलेलं होतं। अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षण पर्वाचे थक्क करणारे अनुभव त्यांनी द स्टोरी ऑफ माय लाईफ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद श्री माधव कर्वे यांनी माझी जीवन कहाणी या पुस्तक रूपाने केला आहे। प्रस्तुत उतारा माझी जीवन कहाणी हेलन केलर अनुवाद माधव कर्वे या पुस्तकातून घेतलेला आहे। अपंगत्वामुळे भाषा शिक्षणात येणारे अडथळे व हे अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या शिक्षिकेने केलेले प्रयत्न केलेले आहेत त्याचं वर्णन प्रस्तुत पाठामध्ये केलेलं आहे। मुकेपणा, बहिरेपणा आणि अंधत्व या तिहेरी अपंगत्वावर कशी मात करून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे याच्याविषयी आपण आज जाणून घेणार। बघा, माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे माझ्या आई ॲनी मॅन्सफील्ड सुजल्या मला शिकवायला आल्या तो दिवस। दोन अगदी परस्पर विरोधी आयुष्य कशी एकत्र येतात याचं मला नवल वाटत। 3 मार्च 1887 मला 8 वर्ष लागायला 3 महिने बाकी होते। त्या दिवशी दुपारी मी पोर्च मध्ये उभे होते शांत कशाच्या तरी अपेक्षित। आईच्या खणाखुणा आणि घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार ह्याचा मला साधारण अंदाज आला। म्हणून मी दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिले। अचानक पोर्च झाकून टाकणाऱ्या हनिस्कल वेलीच्या जाळ्यामधून ऊन वाट काढत आणि माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं। नकळतच माझी बोट बाजूच्या सवयीच्या पानांवरून आणि वसंत ऋतूचं स्वागत करायला उमलाव्यात तशा कळ्यांवरून फिरली। भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार घेऊन ठेवलाय याची काही मला कल्पना नव्हती। बघा, पहिल्या परिचयामध्ये हेलन केलर यांनी आपल्याला काय बरं माहिती सांगितली आहे तर जेव्हा लेखिका म्हणते की माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस कोणता बरं तर ज्या दिवशी माझ्या बाई म्हणजेच कोण ॲनी मॅन्सफील्ड सुलिव्हॅन ह्या हेलन केलर यांच्या बालपणाच्या त्या शिक्षिका होत्या आणि त्या शिकवणीसाठी त्यांच्या घरी जात होत्या व तो पहिला दिवस म्हणजेच त्यांच्या आठवणीतला तो पहिला दिवस आणि महत्त्वाचा दिवस सांगितलेला आहे। वयाचे 8 वर्ष पूर्ण होण्यासाठी फक्त 3 महिने शिल्लक होते। घरामध्ये दुपारची वेळ होती आणि लेखिका पोर्च मध्ये उभी होती शांत कुठल्या तरी अपेक्षेने उभी होती। आज काहीतरी वेगळं घडणार आहे हे लेखिकेला जाणवत होत। आईची ती लगबग पाहून तिने अंदाज केला की आज काहीतरी घडणार आहे परंतु भविष्यामध्ये काय चमत्कार लिहून ठेवलेला आहे याची अजिबात कल्पना लेखिकेला त्या दिवशी नव्हती। त्याआधी काही आठवडे रागानं आणि कडवटपणानं मन इतकं व्याग्र झालं होतं की त्या स्वतःशीच चाललेल्या सततच्या झगड्यानं मी अगदी थकून गेले होते। दाट धुका असताना तुम्ही कधी समुद्रावर गेला? बघा, अशा वेळी वाटतं सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढलंय आणि तशा धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याच्या दिशेने येत असतो। किनारा गाठेपर्यंत ताण असतो, छाती धडधडत असते, वाटतं आता काय होणार। शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती। फरक
की माझ्याकडे होकायंत्र वगैरे काहीच नव्हतं आणि बंदर किती जवळ आले तेही कळायला काही मार्ग नव्हता. प्रकाश प्रकाश हवाय मला असं माझ्या आत्म्याचं निशब्द आक्रंद चालायचं. नेमक्या त्याच हव्याच्या क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी नामून निघाले. म्हणजेच काय तर त्याच दिवशी किंवा अशाच अशा या वातावरणामध्येच त्यांच्या शिक्षिकेचं त्यांच्या आयुष्यामध्ये येणं म्हणजे हव्याशा क्षणी त्या प्रकाशामध्ये ते नामून गेलेले आहे. लहानपणी ते जे त्यांचं वय होतं ते वय कसं होतं बरं. त्यांनी एक उदाहरण दिलं की समुद्रामध्ये धुकं पसरलेलं आहे आणि त्या धुक्यातून मार्ग काढत काढत एक जहाज जात आहे. बरोबर जहाजामधून जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा मनामध्ये भीती असते, हृदय धडधडत असतं की कधी एकदा किनारा गाठतोय आणि मी सुरक्षित किनाऱ्यावरती पोहोचतोय. मग तशा प्रकारची भीती लेखिकेला शिक्षणाला सुरुवात होत असताना जाणवत होती. फरक मात्र एवढाच होता की जहाजाला मार्ग शोधण्यासाठी तिथे होकायंत्र असतं परंतु मला तशा प्रकारचं होकायंत्र नव्हतं. माझ्याजवळ कुणीतरी येतंयस मला जाणवलं, आईच आहे असं समजून मी हात पुढे केला. दुसराच कोणीतरी माझा हात हातात घेतला आणि मला उचलून कडेवर घेतलं. ह्याच माझ्या बाई ॲनीज विल्हेम. त्या मला शिकवायला आल्या होत्या त्याही पेक्षा जास्त माझ्यावर मायेची पाखर घालाय. दुसऱ्या दिवशी सकाळीच बाई मला आपल्या खोलीत घेऊन गेले. त्यांनी मला एक बाहुली दिली. परकिन्स इन्स्टिट्यूशन मधल्या अंध मुलाने माझ्यासाठी ही भेट पाठवली होती. बाहुली लॉरा ग्रिजमननं सजवली होती. अर्थात हे मला कालांतरानं कळलं. बघा या ठिकाणी दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्यांनी सांगितलं की जेव्हा मी कोर्समध्ये उभे होते आणि माझ्या मनामध्ये या अशा प्रकारचे नाना विचार जेव्हा येत होते तेव्हा माझ्याजवळ कोणीतरी येत आहे असं मला जाणवलं. मला वाटलं माझी आईच असेल आणि म्हणून मी नेहमीप्रमाणे हात पुढे केले. आणि जेव्हा हात पुढे केल्याच्या नंतर आईचा तो स्पर्श मला जाणवला नाही तर तो स्पर्श वेगळाच माझा तरी होता आणि त्यांनी मला कडेवरती घेतलं. अहो त्याच त्या माझ्या बाई होत्या, त्या म्हणजेच मला त्या शिकवायला आलेल्या होत्या. त्यापेक्षा माझ्यावर माहितीची पाखर घालण्यासाठी त्या आलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी बाई जेव्हा घरामध्ये आल्या तेव्हा त्यांनी मला एक बाहुली दिली. ती बाहुली कशी होती बरं. परकिन्स इन्स्टिट्यूशन मधल्या अंध मुलाने ती बाहुली तयार केलेली होती. लॉरा ब्रिजमननं ती सजवलेली होती. अर्थात हे सगळं मला नंतर कळालं. पुढे काय म्हणतात बघा. थोडा वेळ मी या माऊलीशी खेळल्यावर बाईने बोटाने हळूहळूच माझ्या हातांवर अक्षर जुळवली. डी ओ एल एल हा बोटांचा खेळ मला फार आवडला. मीही बाईंप्रमाणे बोट फिरवू लागले. शेवटी जेव्हा एकदा मी ती अक्षर बरोबर काढली तेव्हा बाल सुलभ आनंद आणि अभिमानानं फुलून आलं. धावतच जिना उतरून मी आईपाशी गेली. तिच्या समोर हात धरून ती त्याच्यावर पुन्हा एकदा मगाशी अक्षरानं अक्षर बोटाने जुळवून पाहिली. बरं त्या बाईने तिला खेळण्यासाठी जी बाहुली दिली होती बरोबर की नाही. मग त्या वस्तूला काय म्हणता, मी जे तुला दिलेलं आहे ते काय आहे हे तिच्या हातावरती इंग्रजी अक्षराने स्पर्श करून दाखवलं. ती अक्षर उमटवली आणि हा शब्दांचा खेळ लेखिकेला खूप आवडला. मनाला खूप आनंद झाला की मी आज काहीतरी शिकले. पुन्हा पुन्हा तशा प्रकारचे हाताने स्पर्श करून ती अक्षर उमटवायला तिने सुरुवात केली. ती अक्षर कोणती होती बरं. उमटवलेली अक्षर कोणती होती. डी ओ डबल एल म्हणजेच डॉल. डॉल म्हणजे बाहुली. आणि हे जेव्हा त्या हेलन केलरला समजलं तेव्हा तिला खूप आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये उठली आणि
आणि धावत तिना उतरून ती आईपाशी गेली आणि आईचा हात पुढे करून तिच्या समोर हात धरून त्यावर पुन्हा एकदा ती अक्षर जुळवून पाहिली. मी एक शब्द जुळवत होते हे काही मला त्यावेळी माहिती नव्हते, किंबहुना शब्द म्हणून काही असत हे तरी मला कुठं ठाऊक होतं. मी फक्त बोटाने बाईंचं अनुकरण करत होते. नंतरच्या दिवसात मी ह्याच पद्धतीनं पी हॅट क असे कितीतरी शब्द आणि बसणं उभं राहणं चालणं अशी थोडी क्रियापदही शिकली. बरे दिवस बाईंबरोबर राहून राहून प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असतं हे माझ्या लक्षात आलं. बरं, तर अशा पद्धतीनं यांनी सुविल्यान यांनी एक एक शब्दांची ओळख करून द्यायला शिकवायला ह्या हेलन केलर यांना सुरुवात केलेली होती. बरेच दिवस राहून राहून त्यांनी हॅट पी क असे कितीतरी शब्द ते शिकले. त्याचबरोबर बसणं उभं राहणं चालणं इत्यादी प्रकारची क्रियापद देखील शिकलेले होते. आणि अशा पद्धतीनं बाईंबरोबर राहून राहून प्रत्येक वस्तूला काहीतरी म्हटलं जातं काहीतरी नाव असतं हे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार हेलन केलर यांना आता हळूहळू समजायला लागलेलं होतं. विद्यार्थी मित्र हो, पूर्वार्ध आपण पाहिलेला आहे, पुढील जो काही उत्तरार्ध आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये